बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरात पाण्याचा वाद पेटणार का असा सवाल उपस्थित होतोय। कर्नाटकात जाणारे पाणी हे शेतकऱ्यांनी अडवलंय। कोल्हापुरात शेतकऱ्यांना उपसा बंदी आहे। कर्नाटकात पाणी सोडल्याने शेतकरी मात्र आक्रमक झालाय। तेरवाड बंधाऱ्यावर भरगे टाकून पुन्हा हे पाणी अडवलं जात आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्यावरती शेतकऱ्यांनी पाणी रोखलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्या सोबत जोडलेले। सतेज, नेमका हा पाण्याचा वाद काय आहे? खरं पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी असेल किंवा काळम्मावाडी धरण असेल, या दोन्ही धरणांनी अक्षरशः तळ गाठला आहे। अक्षरशः तळ गाठला म्हणण्यापेक्षा धरणाच्या भिंतीलगतचं जे पाणी आहे ते आता पूर्णतः आटू लागलेलं आहे आणि अवघं 1 TMC पाणी जे आहे ते या ठिकाणी आपल्याला खरं तर आता शिल्लक राहिलेलं आहे। काळम्मावाडीचा जर विचार करायचा झाला तर काळम्मावाडीचा मृत जलसाठ्यातलं पाणी आता आपल्याला वापरावं लागते आणि ते अवघं 8 ते 10 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आता कोल्हापूर जिल्ह्यात शिल्लक राहिलेला आहे। त्यातच आता पिण्यासाठी पाणी आहे ते राखीव करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित पाणी जे आहे ते शेतीसाठीचं पाणी आहे ते आता बंद करण्याचा निर्णय आहे तो खरं तर सिंचन विभागानं घेतलेला आहे। त्या पार्श्वभूमीवरती शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत, कारण एकीकडे पाणी आपण जे तेरवाड बंधाऱ्यावरून जे पाणी पुढे जातं ते सांगलीला जातं आणि सांगलीवरून पुढे परत आलमट्टी धरणाकडे जातं, त्यामुळे पर्यायाने हे पाणी कर्नाटककडे जातं असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थानिक नेत्यांनी खरं तर तेरवाड बंधारा आहे त्या ठिकाणाहून पुढे जाणारं पाणी आहे ते रोखलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे बर्गे जे काढलेले होते ते मध्यरात्री पुन्हा एकदा हे बर्गे जे घातलेले आहेत। त्या कार्यकर्त्यांचा एकच प्रश्न आहे की कोल्हापूर जिल्ह्यात जर उपसा बंदी असेल तर पुढे आम्ही पाणी का द्यायचं? आमची शेती जर त्या ठिकाणी मरण पावत असेल किंवा त्या शेतीला पाणी मिळत असेल तर आम्ही पुढे पाणी का द्यायचं असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी रात्री 12 वाजता तेरवाड बंधाऱ्याला पुन्हा एकदा बर्गे घातलेत आणि बर्गे घातल्याचा हा फायदा असतो की पाणी आहे ते मागे त्याचा फुगवटा राहतो आणि त्यामुळे शेतीला पाणी मिळू शकतं हाच एक उद्देश असून त्या ठिकाणी त्यांनी हे आंदोलन आहे म्हणा किंवा हे बर्गे घालण्याचं काम आहे ते पुन्हा एकदा केलेलं आहे। कोल्हापूर शहराची आणि जिल्ह्याची प्रचंड दयनीय अवस्था झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय, कारण पाणी आणि पाण्याचं निर्माण होऊ शकतो यावरून आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। सतेज, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।